जय शिवराय मित्रांनो, हल्लीच हर हर महादेव आणि वेडात मराठी वीर दौडले सात राज ठाकरे यांच्या संबंधी हे जे काही चित्रपट वगैरे निघाले, महाराष्ट्रातलं हे वातावरण ढवळून निघालं आहे, तुम्हाला माहिती आहे. बऱ्याच जणांनी मला याच्यावर विनंती केली की सर तुम्ही याच्यावर काहीतरी बोला म्हणून. मी यावर काही बोललो नाही. याचं कारण असं आहे की म्हटलं या फालतू गोष्टींवर आपण फोकस करण्यापेक्षा जे सकारात्मक कार्य आहे त्याच्यावर आपण बोलावं म्हणून. अभिजित शिरीष देशपांडे आणि महेश मांजरेकर हे जे दिग्दर्शक आहेत, हे जे बावळटपणा करतायत, त्यांना आपण काही फार महत्त्व द्यायचं काही कारण नाही. मी बावळट त्यांना यासाठी म्हणतोय की त्यांना वाटतं की आपण खूप स्मार्टपणा करतोय, हे असलं काहीतरी दाखवून इतिहासाची मोडतोड करून. आणि अभिजित शिरीष देशपांडे चॅनलला काय म्हटले, माझी फिल्म ना म्हणे रिअलिस्टिक आहे, माझ्याकडे पुरावे. इथं महाराष्ट्रातल्या गल्ली बोळातलं शेंबडं पोरगंही समजतं की त्यांनी जे दाखवलं आहे ते सर्वात खोटा इतिहास आहे म्हणून. आणि महेश मांजरेकरांचं जे पोस्टर आहे त्या पोस्टरकडे बघूनच आपल्याला समजतं की त्यांनी काय दिवे लावलेले आहेत त्या पिक्चरमध्ये. इतका फालतूपणा यांनी करावा आणि ते स्वतःला स्मार्ट समजत असतील तो त्यांचा प्रश्न आहे. आणि त्या दोघांना राज ठाकरे त्यांचा पिक्चरचं मार्केटिंग करतायत, पण तो त्यांचा प्रश्न आहे. म्हटलं जाऊ दे, त्यांना जर त्या आवडतं ना तर ते पोरखेळ करण्यामध्ये, त्या बावटपणा करण्यात जर त्यांना आवड असेल तर त्यांनी ती करावी, म्हणून मी त्याच्यावर काही बोललो नाही. पण आता एक गोष्ट अशी घडते की ज्याच्यावर चूप बसणं अशक्य झालेलं आहे. तो विषय परत तिथंच येतोय की जिथे चूप बसणं अशक्य होऊन जातं. आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर ही जी मोडतोड आहे, त्या मोडतोड करण्याला काय करायचं, याच्यामध्ये काही प्रकारचे हे समाजकंटक लोक एक प्रकारचा मॅसेज, एक प्रकारचा खोटा इतिहास खरा असल्याचं आव आणल्यासारखं एक दाखवणं आता सुरू झालेलं आहे सध्या. आणि ते म्हणजे असं की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सुटकेसाठी औरंगजेबाला माफीनामा लिहून दिला, अशा प्रकारचा खोटा इतिहास आता समाजामध्ये पसरवण्याचं पण काम करायला लागले. ते नाही, नीचपणाचा हा कळस आहे. आणि जिथे आता आपण शांत बसणं हे खूप धोक्याचं आहे. आणि म्हणून मला याच्यासाठी आता तुमच्याशी डायरेक्ट संवाद साधायचा आहे. काय झालंय की हल्ली मला काही लोकांनी मेसेजेस पाठवले आणि त्या मेसेजेस बघून माझं ते डोकं सटकलं. मी त्यांनी विचारलं की हे सर काय चाललंय, यात काही तथ्य आहे का, हे खरं आहे का, ते काय आहे तो विषय तुम्हाला नीट समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला अगोदर हिटलरचं उदाहरण देतो की हिटलरने सत्तेत येण्यासाठी आणि त्यानंतर दुसऱ्या देशांवर आक्रमण करण्यासाठी एक प्रचारतंत्र राबवलं. त्या प्रचारतंत्राचं नाव आहे गोबेल्स प्रचारतंत्र. काय गोबेल्स प्रचारतंत्र, थोडक्यात सांगतो की एक तर खोटं आहे, 100 वेळा जर तुम्ही हॅमरिंग केलं जनतेवर तर ती खोटी गोष्ट पण लोक सत्य मानायला लागतात. आणि दुसरा भाग म्हणजे त्यातला असा की काही खऱ्या गोष्टी इतिहासातल्या घेऊन पण त्या अर्धवटपणे दाखवून त्याचा संदर्भ घेऊन पूर्ण सत्य न दाखवतात, आपल्याला पाहिजे तेवढाच भाग दाखवून लोकांना भ्रमित करणं, त्यांचा बुद्धिभेद करणं, याला म्हणायचं गोबेल्स प्रचारतंत्र. हे असं प्रचारतंत्र वापरून हिटलरने जर्मन जनतेला आणि जगाला विनाशाच्या खाईत लोटलं होतं. आणि तशाच प्रकारचा नीचपणा हे महाराष्ट्रातले लोक करत आहेत, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि त्या माध्यमातून, त्या याच्या आधारातून ते छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला माफीनामा लिहून दिला सुटकेसाठी, अशा पद्धतीचा इतिहास सेट केला जातोय. तुम्हाला त्याचा जो हे दाखवतो की हे सुरुवात कुठून झाली याच्यावरून, आत्ताच हे जे राहुल गांधी जे काही बडबडले ते सावरकरांबद्दल, आता माझं म्हणणं आहे की सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रांचे, दोघेही महाराष्ट्रातले आहेत आणि या दोघांबद्दल महाराष्ट्राला अत्यंत अभिमान आणि स्वाभिमान आहे. सावरकरांनी जो आणि त्यांच्या कुटुंबाने जो त्याग केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना आदर असला पाहिजे. मला आदर आहे, आपल्याला आदर आहे,
पण ह्या नालायक लोकांनी सावरकरांच्या त्या गोष्टीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना वेठीस धरलेले आहे. उदाहरण देतो, हल्लीच मला एकाने पोस्ट पाठवली व्हॉट्सअपवरून, त्यांनी सांगितलं की सर याच्याबद्दल काय, याच्यात काही फॅक्ट आहे का, याच्यात फॅक्च्युअल काय आहे का, याच्यावर तुम्ही एक्सप्लेनेशन द्या, हे काय चाललं इथे. तर मी तुम्हाला वाचून दाखवतो त्यांनी काय मेसेज दिला होता. ती म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की प्रॉब्लेम कुठं चाललंय. बघा आता त्यांनी एक लिंक पाठवली होती आणि त्या लिंकचं टायटल हे, त्याची हेडिंग हे, आन्सर टू डीड शिवाजी राईट अ लेटर टू औरंगजेब आफ्टर द डिफीट ऍट द बॅटल ऑफ पुरंदर रिक्वेस्टिंग फॉर फॉरगिवनेस. आणि हे त्या लिंकवर गेलं तर ते काहीतरी कोरा.com नावाची आहे आणि कोणीतरी जगदीश तिवारी म्हणून आहे त्यांनी ते आर्टिकल लिहिलं आहे. तसं हेडलाईन्स त्यांनी ही दिलेली आहे, डीड शिवाजी राईट अ लेटर टू औरंगजेब आफ्टर द डिफीट ऍट द बॅटल ऑफ पुरंदर रिक्वेस्टिंग फॉर फॉरगिवनेस. आणि नंतर ते पुढे ते लिहिलेलं आहे, जगदीश तिवारी यांनी त्यांच्या नावासमोर ओम काढलेला आहे आणि ते काहीतरी धार्मिक कार्य केल्यासारखं किंवा काहीतरी, आणि इतिहासाचा दाखला देऊन त्यांनी पुढे ते काही इतिहासातले लेटर देऊन त्याच्याखाली अंडरलाईन करून दिलेलं आहे की बघा हे इतिहासात असं घडलेलं आहे बघा. पण माझं म्हणणं असं आहे की गोवेल्स प्रचारतंत्राप्रमाणे इतिहासातल्या काही गोष्टींची मोडतोड करून पाहिजे तेवढा भाग नॅरेशन दाखवून लोकांना भ्रमित करण्यासाठी हे अशा पद्धतीचं नॅरेशन सेट करतात. का बरं? तर सावरकरांना कव्हर करण्यासाठी. सावरकरांनी इंग्रजांना माफीनामा लिहून दिला तुरुंगातून सुटण्यासाठी आणि ह्यात त्यांचा गनिमी गाव होता, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला माफीनामा लिहून दिला, हे त्याच्या मागचं लॉजिक इथं लावत आहे. आता या गोष्टीमध्ये गमतीचा भाग या आर्टिकलमध्ये त्यांनी सावरकरांचा उल्लेख केलेला नाही आहे, पण डायरेक्शन तिकडंच चाललेली आहे लोकांच्या या आता. आणि आज हल्लीच या प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या जात आहेत. त्याच वेळेस मला दुसरी पण एक पोस्ट कॉमेंट मी याच्यावर फेसबुकवर वाचलेली होती, ती जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की प्रॉब्लेम काय झाला आहे तिथं. तर त्याच्यात असं लिहिलेलं आहे सोशल मीडियावर एका सावरकरच्या चमच्याने. आता सावरकरचा चमचा मी यासाठी लिहितो की सावरकरांबद्दल आदर मला पण आहे. खरं म्हणजे सावरकर विरुद्ध शिवाजीराजे असा काही वाद असण्याचा काही संबंधच येत नाही इथे. सावरकर आपले आहेत, महाराष्ट्राचे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आपले आहेत, महाराष्ट्राचे आहेत. पण हे अशा पद्धतीचं वातावरण तयार करून हे दोन पुरुष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्यासारख्या कंपॅरिझन यांची तुलना चाललेली, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की पोस्ट काय. फेसबुकवर एका सावरकरच्या चमच्याने पोस्ट टाकली होती की हेडलाईन दिलं होतं त्याने, त्याने एक स्क्रीनशॉट टाकला होता एका पुस्तकाचा. त्या पुस्तकाचं नाव आहे शिव छत्रपतींची पत्रे आणि त्याला हेडलाईन दिलंय कॅप्शन म्हणून शिवाजी महाराजांचे तथाकथित माफीनामे. या असल्या लोकांना जोड्याने आणलं पाहिजे. याचं कारण असं आहे की तिथं त्यांनी लिहिलेलं आहे की जे पत्र लिहिले शिवाजी महाराजांनी ते मी दोन मिनिटात तुम्हाला वाचून दाखवतो. प्रति औरंगजेब, त्या शिवाजी महाराज असं लिहित आहेत, मी आपला गुन्हेगार व अपराधी आहे, आपल्याला शरण येऊन जीव धन दौलत रक्षण करण्याची इच्छा आहे, इथपर आपली सेवा इमानाने करीन, बंडाळी करून आपल्या सर्वस्वाचा घात करून घेणार नाहीत. मिर्झा राजा जयसिंग यांच्या पत्रावरून माझे सविस्तर वृत्त आपल्याला कळले, आपण मला क्षमा करून जीवदान द्याल, फरमान पाठवाल वगैरे वगैरे. या पत्रांचं हेला म्हणायचं गोबेल्स प्रचारतंत्र. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणाल की यात मग सत्य खरं सत्य काय आहे, आणि तेच मला इथे या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून सांगायचं आहे. आणि त्याच वेळेस या नीच लोकांचा नीचपणा, या नालायक लोकांचा नीचपणा एक्सपोज करायचा आहे. वास्तविक पाहता सावरकरांनी जो माफीनामा लिहून दिला याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. सावरकरांबद्दल पण मला याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, त्यांच्याबद्दल मला आदर आहे. पण हे नालायक लोक माझं तोंड खोलायला लावत आहे अशा पद्धतीने की जी घटना मुळात घडलेलीच नाही आहे ती घटना ते तयार करतायत सावरकरांना वाचवण्यासाठी. ज्याची गरज काय,
मी सध्या स्पष्टपणे सांगतो की शिवाजी महाराजांनी त्यांच्या सुटकेसाठी औरंगजेबाला कधीच माफीनामा लिहून दिलेला नाही, हे खोटं आहे. मग तुम्ही म्हणाल मग लोक संभ्रमित अशामुळे झाले की हे पत्र तर लिहिलेलं आहे, इथे पत्र तर दिसतंय त्याच्यामध्ये. तर माझं म्हणणं आहे की ते पत्र आहे, पण ते मुळात ते पत्र शिवाजी महाराजांनी लिहिलेलंच नाहीये. त्या पत्राचा शिवाजी महाराजांशी काही संबंधच येत नाही, पहिली गोष्ट म्हणजे. आणि शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला त्यांच्या सुटकेसाठी कधीच माफीनामा लिहून दिलेला नाही. तर हे लोक अशा पद्धतीचा नीचपणा तिथं करत आहेत. मी माझ्या पुस्तकामध्ये याबाबतीत सगळं सत्य इतिहास मांडला आहे, किंग शिवाजी द स्पिरिच्युअल क्वेस्टमध्ये. आणि त्यात लिहिलेलं आहे की हे पत्र त्यांचं नाहीच आहे, हा खोटा इतिहास आहे. म्हणून मला परमेश्वराने हा इतिहास सांगितला आहे त्यावर त्यांनी. पण हे जे लोक आहेत यांचा परमेश्वरावर विश्वास नाही, त्यांना या असले काहीतरी फालतू पुराव्यांवर विश्वास आहे. मग आता तुम्ही मला विचाराल की तुमच्याकडे काय पुरावा आहे परमेश्वरावर तुम्ही जर विश्वास हे विश्वास दाखवत नाही, तर तुम्ही कशावरून म्हणता की जे पत्र हे वाचलं मी ते शिवाजी महाराजांनी लिहिलेलंच नाही आहे. मी लिहिलं आहे की ते लिहिलेलं नाही, ते कोणी लिहिले ते माझ्या पुस्तकात मेन्शन केलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल की नाही ते पुस्तक बिस्तक आपण नंतर बघू, मग कोणी लिहिलंय ते सांगा. मग तर ते जर सांगायचं असेल तर बघ तुम्हाला पुरावा पाहिजेत ना, तर मग पुरावा देतो. माझ्याकडे हे पुस्तक आहे, हे दिसतंय का? याच्यात पुस्तकाचं नाव आहे राजा शिव छत्रपती. कोणी लिहिलंय पुस्तक आहे? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी, ज्यांना फडणवीस सरकारनेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला म्हणून. बाबासाहेब पुरंदरे यांना तर तुम्ही मानतात ना. मग त्या पुस्तकामध्येच या गोष्टीचा उलगडा आहे की हे जे माफीनामा करण्याचं हे पत्र दाखवत आहेत ना, ते मुळात शिवाजी महाराजांनी लिहिलेलं नाही आहे. याचा पुरावा यांनी दिलेला आहे. त्यात त्यांनी लिहिलंय पान नंबर 491 वर, या इथं पॅरेग्राफ मी वाचतोय तिथं. तेवढ्यात मिर्झा राजांनी शिवाजी राजांच्या नावाने एक पत्र लिहून तयार केले. पुढे लिहितात ते, पत्रातील विचार मिर्झा राजांचे, भाषा व हस्ताक्षर त्यांचा चिटणीस उदयराज मुन्शी याचे. आणि मग ते पत्र लिहिले, त्या पत्रात लिहिले, मी आपला गुन्हेगार व पापी आहे, आपणा शरण येऊन जीव धनदौलत रक्षण करण्याची मी इच्छा धारण करत आहे. इतपर आपली खिदमत इमानाने बजावण्यास मी सदैव तत्पर राहीन आणि आपला हुकूम पाळण्यात मोठे भूषण मानीन. बाबासाहेब पुरंदरे यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की जे पत्र हे नालायक लोक दाखवत आहेत माफीनामा म्हणून, ते पत्र मुळात शिवाजी महाराजांनी लिहिलेलंच नाहीये, ते मिर्झा राजांची आयडिया आहे. आणि मिर्झा राजांनी त्यांचा चिटणीस उदयराज मुन्शी याच्याकडून ते लिहून घेतलंय. उदयराज मुन्शी हा त्यांच्या हाताखाली असलेला एक कारकून होता, त्याला फारशी भाषा येत होती आणि फारशी भाषेतलं हे पत्र आहे. माझा प्रश्न आहे की शिवाजी महाराजांना फारशी भाषा येत होती का? तू अजिबात नाही. आणि शिवाजी महाराज त्यावेळेस तिथे नव्हते पण. आणि हे असलं पत्र मिर्झा राजांनी औरंगजेबाला पाठवलं आणि औरंगजेबाला सांगितलं की बघा शिवाजी महाराज तुम्हाला असं लिहित आहेत. हा खरा इतिहास आहे. आणि हे नीच माणसं काय लिहित आहेत, लोकांना काय सांगतायत की शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला माफीनामा लिहून दिला म्हणून. याला म्हणायचं गोबेल्स प्रचार तंत्र. पत्र लिहिलंय हे दाखवायचं, पण ते पत्र मिर्झा राजांनी लिहिलं त्या शिवाजी महाराजांचा काही संबंध नाहीये हे सत्य मात्र दडवून ठेवायचं. याला म्हणायचं गोबेल्स प्रचार तंत्र. आणि हे यांनी सारखं सांगायचं, एक खोट 100 वेळा जर हॅमरिंग केलं जनतेवर तर ते सत्य मानलं जातं. हा त्याच्या मधला नीचपण आहे. आता यांना एक सावरकरांच्या चमच्यांना एक हाऊस आहे त्याच्यामध्ये दाखवायची की शिवाजी महाराजांसारखंच सावरकरांनी केलं, त्यांनी तो गनिमी गावा केला म्हणून.
कसल्या घंटाचा गाणी मी गावा याच्यामध्ये, याची काही तुलना पण होऊ शकते का याच्यामध्ये? मुळात हे जर पत्र असं जरी मानलं की शिवाजी महाराजांनी लिहिलं होतं, लिहिलेलं नव्हतंच हे तर तुम्ही बघितलंच आत्ता, पण समजा मानलं की त्यांनी लिहिलं होतं, तरी सुद्धा या गोष्टींची तुलना होऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की शिवाजी महाराज काही त्यावेळेस औरंगजेबाच्या कैदेत होते का? तर अजिबात नाही, ते त्यावेळेस महाराष्ट्रात होते. 1665 साली मिर्झा राजा जयसिंग पण महाराष्ट्रात होते. मग शिवाजी महाराज तिथं कैदेत नाहीयेत, त्यांनी ते पत्र लिहिलं नाही, त्याच्यामध्ये गनिमी गावाचा काय संबंध येतो, त्यांच्या त्या तुलनेचा काय संबंध येतो? आणि ज्यावेळेस ऍक्च्युली शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेत होते त्या पिरियडमध्ये, म्हणजे साधारणपणे जुलै ऑगस्टमध्ये 1666 या कैदेत असताना शिवाजी महाराजांनी कधीही औरंगजेबाला पत्रातून माफीनामा लिहून दिलेला नाही आहे. कोणी माईचा लाल असेल तर त्याने पुढे येऊन हे सिद्ध करून दाखवावं की शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या कैदेत असताना माफीनामा लिहून दिला म्हणून. त्याचा थोबाड फोडल्याशिवाय मी राहणार नाही, आणि त्याला कोर्टात खेचल्याशिवाय पण मी राहणार नाही. त्या आता खोडसाळपणे सोशल मीडियावर असले मॅसेज टाकणे बंद करा. शिवाजी महाराजांनी त्यावेळेस दोन तीन प्रकारचा पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहारामध्ये त्यांनी अशाच पद्धतीचं लिहिलं, एक तर त्यांनी सांगितलं की मला साधू बनायचंय, मला बैरागी व्हायचंय, त्यामुळे मला काशीला जाण्याची परवानगीसाठी तुम्ही मला सोडा म्हणून. दुसरं एक त्यांनी कारण दिलं की पुरंदरच्या तहामध्ये मी तुम्हाला काही किल्ले दिले होते, आता उरलेले पण किल्ले मी तुम्हाला देऊन टाकतो, त्या किल्ल्यांचा ताबा देण्यासाठी मला महाराष्ट्रात जाण्याची परवानगी द्या म्हणून. औरंगजेबाने ते काही मानलं नाही, ते पण मानलं नाही. मग ते म्हटले, ते नंतर एक तिसरं पत्र पाठवलं, त्यात त्यांनी म्हटलं की ठीक आहे तुम्ही मला सोडत नाही आहे ना, मग निदान जे माझ्याबरोबर 300 लोक आलेले आहेत त्यांना तरी परवाने द्या, त्यांना तरी सोडा. अशाच पद्धतीचे पत्र त्यांनी औरंगजेबाला ते कैदेत असताना लिहिले, आणि कुठल्याही पत्रात त्यांनी औरंगजेबाला माफी मागितलेली नाही. पण या नालायक लोकांना त्याशी काही घेणं देणं नाही, यांना सावरकर मोठे दाखवायचे आहेत, आणि त्यासाठी शिवाजी महाराजांची बदनामी जरी झाली तरी यांना त्याची काही फिकीर नाही, लाज नाही. हा नीचपणाचा कळस आहे. लाज वाटली पाहिजे या लोकांना थोडीफारपणे. शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या दरबारात औरंगजेबाच्या तोंडावर जे म्हटलेलं वाक्य आहे ते प्रसिद्ध आहे, जे तुम्हालाही माहिती आहे, जे वाक्य मी तुम्हाला सांगतो परत. शिवाजी महाराज गरजले आग्र्याच्या त्या किल्ल्यात, लाल किल्ल्यामध्ये, ते म्हणाले की आज मेरा मरने का दिन आया है, चाहे तो मेरा सर उडा दो लेकिन मैं बादशाह के सामने कभी नहीं आऊंगा, असं त्यांचं वाक्य आहे. ते पण या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. जो मनुष्य औरंगजेबाला अशा पद्धतीने सुनावतो की चाहे तो मेरा सर उडा दो लेकिन मैं बादशाह के सामने कभी नहीं आऊंगा, तो मनुष्य औरंगजेबाला माफीनामा लिहून देईल का? अरे तुम्हाला थोडीफार लाज शरम काही आहे का नाही असलं काहीतरी लिहिताना? बर, सावरकरांनी, आता सावरकरांबद्दल आदर आहे, पण वस्तुस्थिती हीच आहे ना की सावरकरांनी तो माफीनामा लिहून दिला आणि त्यामुळे इंग्रजांनी त्याची सुटका केली. उद्या हे नालायक लोक असं लिहितील की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला माफीनामा लिहून दिला आणि म्हणून औरंगजेबाने त्यांची सुटका केली. हे असं सांगायलाही कमी करणार नाहीत, कारण इतिहास बिघडवायचं यांनी ठरवलेलंच आहे. पण सत्य इतिहास आहे का तसा? सावरकर इंग्रजांच्या कैदेतून बाहेर आले कारण त्यांनी माफीनामा लिहून दिला आणि इंग्रजांनी त्यांना सोडलं. आणि शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून त्यांच्या युक्तीने पेटाऱ्यातून निसटले. तो क्लेवर प्लॅन त्यांनी आखला. माफीनामा लिहून ते बाहेर आलेले नाही आहेत. तेव्हा या गोष्टींची तुलना तरी होऊ शकते का?
पण या नालायक लोकांना मुद्दाम तो वाद निर्माण करायचा आहे. हे अशा पद्धतीने की तुम्ही सावरकरांच्या बाजूने बोलाल का शिवाजी महाराजांच्या बाजूने बोलाल. अहो माझं म्हणणं आहे की सावरकर पण आपलेच आहेत, महाराष्ट्राचे आहेत, शिवाजी महाराज पण आपलेच आहेत, महाराष्ट्राचे आहेत. कशाला हा वाद कशाला निर्माण करता इथे? मी तुम्हाला परत सांगतो, सावरकरांबद्दल मला आदर आहे, पण हे अशा पद्धतीचे जेव्हा कम्पेअर होते तेव्हा मग असं नाईलाजाने मला बोलावं लागतं. यांचा प्रयत्न असा आहे की सावरकरांचा कव्हर करण्यासाठी, त्यांची उंची वाढवण्यासाठी. शिवाजी महाराजांची उंची जर कमी होत असेल ना तरी यांना त्याचं काही घेणं देणं नाही. शिवाजी महाराजांची ज्या बदनामी होते याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. हे स्वतः तोंडाने सांगतात की शिवाजी महाराजांनी माफीनामा मागितला म्हणून औरंगजेबाला. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला, जेव्हा की ते सत्य इतिहास नाही म्हणून. मी या बाबतीत मोदींना पण सांगणार आहे, आपण सगळ्यांनी मोदींना सांगितलं पाहिजे. एवढे सावरकर मोठे होते ना, त्यांची उंची एवढी होती ना, अवध्या मोदींनी सुद्धा सावरकरांचा पुतळा उभा केला नाही. मोदींनी सरदार पटेलांचा पुतळा उभा केला, जगातला सर्वात उंच. कावर निवडलं नाही त्यांनी सावरकरांना? एवढं तुम्ही बोंबलतात तर तुम्ही ते उंची तुम्ही तुमच्याही लक्षात आलेलं आहे की सावरकरांची उंची काही वाढत नाही ना. मग शिवाजी महाराजांची तुलना करून त्यांची उंची खाली करा, काही करा, शिव्या घाला, काही करा, पण ते वाद तिथं निर्माण झाला पाहिजे. तुम्हाला काय एवढा पुळका आलाय सावरकरांचा, सांगा ना मला. काही कारण नसताना या असं भानगडी करायचं कशाला, कशाला करताय ते? अहो हे इतरांनी केलं, परधर्मियांनी, बाहेरच्या दुसऱ्या देशातल्या लोकांनी केलं ते समजू शकतं. आज कोणा दुसऱ्या लोकांनी, मुस्लिम लोकांची सुद्धा एवढी हिंमत नाहीये शिवाजी महाराजांविषयी असं काहीतरी करण्याची. ब्रिटिशांची हिंमत नाहीये शिवाजी महाराजांविषयी असं बदनामी करत काही बोलण्याची. उलट ब्रिटिश लोक म्हणतात की आमच्याकडे जर असा माणूस असता, हा असा शिवाजी महाराजांसारखा, तर आम्ही या जगावर काही शतकं राज्य केलं असतं. अरे आपलं भाग्य इतकं चांगलं की आपल्याला असा राजा लाभला, आणि तुम्ही नालायक लोक काय करताय? तुम्ही नालायक लोक लोकांना हे सांगतायत की शिवाजी महाराजांनी माफीनामा लिहून दिला औरंगजेबाला. अरे काही शरम बिरम आहे का नाही तुम्हाला? काही लाज वाटू द्या थोडीफार तरी. मोदींना सांगायला पाहिजे की हे जे लोक अशा पद्धतीने शिवाजी महाराजांबद्दल खोडसाळपणा करतायत त्यांना आत टाकलं पाहिजे. तुम्ही लावतात ना ईडी, या राजकारणाला ईडी लाव, त्याला लाव, आमक्याला ईडी लाव, त्याला, यांना तरी घोडा लावला पाहिजे मोदींनी. आणि आपल्या लोकांनी एक घाण सवय, इतिहास काही वाचायचं नाही, काही नाही, सोशल मीडियावर असलं काहीतरी वाचायचं. आणि मला इथं प्रश्न विचारतायत की हे तर फॅक्च्युअल आहे का म्हणून, व्हॉट इज द फॅक्ट? आणि तुम्ही जो क्लेम केलेला आहे, मी त्या पुस्तकात लिहिलं आहे की मिर्झा राजा जयसिंग यांचा पराभव झालेला आहे, शिवाजी महाराज जिंकलेले आहेत. तर मला लोक विचारतायत की बाबा हे तर तुम्ही येत, त्यांनी असं लिहिलेलं आहे की त्यात शिवाजी महाराजांचा पराभव झाला म्हणून. या लिंकमध्ये त्यांनी ते पण लिहिलेलं आहे त्याच्यात. ती लिंक पाठवल्यानंतर त्या माणसाने मला विचारलंय की बाबा हे असे लिंक पाठवत आहेत, त्यात त्यांनी लिहिलंय, इज देर एनी फॅक्च्युअल डेप्थ इन दिस, अँड इफ सो देन इट कॉन्ट्राडिक्स युअर क्लेम ऑफ पुरंदर विक्ट्री. कारण मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे की ही विक्ट्री शिवाजी महाराजांची, अब शिवाजी महाराजांचा विजय, मग ते म्हणतात हे तर कॉन्ट्राडिक्ट होते, हे सांगतात की इतिहासात असं घडलं म्हणून, आणि तुम्ही सांगतायत की विक्ट्री म्हणून. मग खरं काय? तर माझं म्हणणं आहे शिवाजी महाराजांची विक्टरीच आहे ती. आणि ती का विक्टरी आहे ती माझ्या पुस्तकामध्ये मी सविस्तर मांडलेली आहे. इतिहासकारांनी 350 वर्षापर्यंत हे सत्य पूजनात आणून दिलेलं नाही, त्यांनी चुकीचं लिहून ठेवलेलं आहे सगळं. आणि खरा इतिहास हा आहे की मिर्झा राजे शिवाजी राजे संघर्षात
शिवाजी महाराजांचा विजय झालेला आहे. आणि दुसरा सत्य इतिहास हा आहे की शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही औरंगजेबाला माफीनामा लिहून दिलेला नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा असल्या गोष्टींना जर कोणी असं सांगत असतील माफीनामे लिहून दिले, जे कोणी अशा पद्धतीचा माफीनामा आणि अशा पद्धतीचा खोडसाळपणा लिहित असेल, जर तुम्हाला कोणीतरी भेटला तर त्या ठिकाणी त्याला जोडाने हाणला पाहिजे. एवढंच मी सांगून ठेवतो, तुम्ही काही विचार करू नका त्याचा. डायरेक्ट जय शिवराय.